नमस्कार, गुड मॉर्निंग. मी डॉक्टर अभिषेक विजय पिंपराळेकर, MD मेडिसिन. आज आपण मधुमेह या विषयाबद्दल बोलणार आहोत. तर मधुमेह म्हणजे, आज आपला देश मधुमेहाच्या बाबतीत जागतिक राजधानी आहे असं म्हटलं तरी चालेल. कारण आज जवळजवळ पूर्ण जगातल्या पॉप्युलेशनमध्ये जवळजवळ 60% पेशंट्स आज हे भारतीय आहेत. तर हे मधुमेह होण्यामागची कारणं काय आहेत, किंवा सगळ्यात आधी मधुमेह म्हणजे काय? ज्या वेळेला आपल्या रक्तातली अतिरिक्त साखर हिला प्रतिबंध करण्याचं काम शरीरात इन्शुलिन नावाचा संप्रेरक करतो, तर ज्या वेळेला या इन्शुलिनची कमतरता शरीरात निर्माण होते त्यावेळेला शरीरातली अतिरिक्त शुगर ही वाढत जाते, तर त्याला आपण डायबिटीज असं म्हणतो. आता डायबिटीज होण्यामागची बरीचशी कारणं आहेत. त्याच्या आधी डायबिटीजचे काही टाईप्स आहेत की टाईप 1 डायबिटीज, जो सगळ्यात आधी आपल्याला ज्युव्हेनाईल डायबिटीज म्हणूनही आपण त्याला म्हणतो, की जो 16 वर्षापेक्षा कमी मुलांना होतो, आणि अशा वेळेला शरीरात इन्शुलिनची कमतरताच नाही तर इन्शुलिन नावाचा हार्मोन बनतच नाही. त्याच्यामुळे मोस्ट ऑफ द टाइम्स या टाईप 1 डायबिटीजची ही जी ट्रीटमेंट असते ही पूर्णपणे इन्शुलिन डिपेंडंट असते. तसंच त्याचा दुसरा टाईप असतो टाईप 2 डायबिटीज, की 90% लोकसंख्या जी डायबिटिक आहे, ज्यांना मधुमेह आहे, यांना टाईप 2 डायबिटीज असतो, की जिथे शरीरात इन्शुलिन पूर्णपणे बंद होत नाही, मात्र थोड्या प्रमाणात बंद होऊन जातं. सो मोस्ट ऑफ द टाइम 90% पॉप्युलेशनमध्ये टाईप 2 डायबिटीज बघायला मिळतो. आणि आधीच्या कालखंडात असं होतं की टाईप 2 डायबिटीज हा नॉर्मली 50-60 या वयानंतर बघायला मिळायचा, पण आता 21व्या शतकात हा टाईप 2 डायबिटीज जो आहे हा आपल्याला 40 वर्षात किंवा इवन 35 वर्षाच्या खाली देखील आता बघायला मिळतो आहे. त्याची बरीचशी कारणं आहेत जी मी पुढे जाऊन सांगेल. तिसरा टाईप असतो जेस्टेशनल डायबिटीज, की जो मधुमेह नसलेल्या स्त्रियांना कधी कधी गर्भधारणेत डायबिटीज असतो, तर अशा वेळी मुलांना, लहान मुलांना किंवा मग आईला पुढे जाऊन डायबिटीज होण्याची शक्यता जास्त असते. मात्र हा जो डायबिटीज असतो हा प्रेग्नन्सीच्या आधी नसतो किंवा गर्भारपणाच्या आधी नसतो, आणि नंतरही तो नॉर्मलाइज होऊन जातो. फक्त तेवढ्या वेळापुरता 9 महिन्यापर्यंत आपल्याला जेस्टेशनल डायबिटीज हा बघायला मिळतो. तर सद्यस्थितीत डायबिटीजची कारणं काय असतात? डायबिटीज होण्यामागचं सगळ्यात महत्त्वाचं कारण की ते म्हणजे फॅमिलियल असणं, की आपल्या परिवारात किंवा एक पिढ्यानपिढ्या चालत आलेला जो डायबिटीज असतो, तर हेरिडेटरी आपण ज्याला असं म्हणतो, की ते सगळ्यात महत्त्वाचं कारण असतं, की पिढ्यानपिढ्या आपल्या घरात चालत असलेला डायबिटीज हा पुढे जशी जशी पिढ्या पुढे सरकत जातात तसं तसं हा डायबिटीज येत जातो. दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे आजकालची ही जी लाईफस्टाईल आहे त्यातही डायबिटीज आपल्याला बघायला मिळतो. कारण कसं आहे की आजच्या पिढीत फक्त सकाळी उठून कामावर जाणे आणि कामावरून घरी येणे, याच्यात व्यायामाचा अभाव, खाण्यापिण्याच्या वेळा न पाळणे, त्याच्यानंतर जसं मी म्हटलं की झोप अतिशय कमी झोप, त्याच्यानंतर मल्टीमीडियाच्या खूप जास्त हे असल्या कारणाने रात्री झोपेच्या आधी पण बऱ्याचदा काही आपले जे लोक असतात ते व्हॉट्सॲप, फेसबुक यांच्यावर बराच वेळ घालवतात. त्याच्यामुळे कसं असतं की शरीराला एक प्रकारचा व्यायाम मिळत नाही, म्हणून अशा वेळेला मग ज्या वेळेला शरीरात काय म्हणतात त्याला की एक शुगर जी असते, शुगर लेवल्स वाढत जातात. फक्त ही शुगर न्यूट्रलाइज करायला इन्शुलिन शरीरात तयार होत नाही, कारण एक शरीरात जडत्व त्याप्रमाणे ते तयार होतं. सो ते एक सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे. व्यायामाचा अभाव, खाण्यापिण्याच्या वेळा न पाळणे, आणि डेफिनेटली की खाण्यापिण्यावर आज कंट्रोल नसणे, की आज ज्या प्रकारे स्निग्ध पदार्थ खाल्ले जातात किंवा सॅच्युरेटेड फॅट फूड खाल्लं जातं, की त्याच्यात फायबर्सची कमी किंवा तंतुजन्य पदार्थांची कमी असते, तर हे सगळ्यात मोठं कारण असतं. त्याच्यानंतर तिसरं आणि सगळ्यात महत्त्वाचं कारण की डायबिटीज जे असतं, एखाद्या सर्टिफिकेट ज्या वेळेला पेशंट चेक करायला येतात त्यावेळेला बऱ्याचदा ऍक्सिडेंटल फाइंडिंग म्हणून सुद्धा सापडतं काही काही लोकांमध्ये, कारण बऱ्याचदा साइन्स आणि सिम्पटम्स डायबिटीजमध्ये आपल्याला बघायला मिळत नाही. पण ज्या वेळेला डायबिटीजचा हा त्रास होतो, तर हा कसा ओळखायचा आपल्याला की हा त्रास कसा होतोय, किंवा आपल्याला डायबिटीज झाला आहे का, हे तपासणं कधी गरजेचं आहे? तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक,
की एखाद्या रुग्णाची किंवा एकदा आपण जर तसा विचार केला की स्वतःला भूक जास्त लागत असेल किंवा खूप जास्त आपला वेट लॉस झाला असेल किंवा वजन वाढत चाललं असेल तर त्यावेळेला रक्तशर्करा तपासणं खूप गरजेचं असतं. दुसरी गोष्ट म्हणजे ज्या वेळेला खूप जास्त पाणी प्यायची इच्छा होत असेल आणि लघवीला परत परत कधी कधी जायला लागतं त्याच्यात सुद्धा आपल्याला डायबिटीजची रक्त असं जर तपास असेल तर डायबिटीजची रक्त एक तपासणी करणं खूप गरजेचं असतं. तिसरी गोष्ट ज्या वेळेला आपल्या डोळ्यांची जी दृष्टी असते ही थोडी कमकुवत होते किंवा आपल्या डोळ्यासमोर दुसरं दिसायला लागतं तर त्यावेळेला सुद्धा डायबिटीज चेक करणं हे खूप गरजेचं असतं. शरीरावर बऱ्याच प्रकारच्या जखमा असतात या जखमा ज्या वेळेला भरून निघत नाही त्यावेळेला सुद्धा डायबिटीज चेक करणं हे गरजेचं असतं. तर आता डायबिटीजची ट्रीटमेंट म्हणजे काय असते, गोळ्या औषधं घेतल्याने डायबिटीज बरा होतो का, नाही, हा सगळ्यात मोठा गैरसमज आहे. डायबिटीज डी म्हणजे डायबिटीज, डी म्हणजे डिसिप्लिन, हे सगळ्यात महत्त्वाचं असतं की हे दोन डी ज्या वेळेला आपल्या आयुष्यात आपण सोबत ठेवतो त्यावेळेला डायबिटीजची खरी ट्रीटमेंट आपण करू शकतो. हे डिसिप्लिन म्हणजे काय, रोज कमीत कमी 45 मिनिटं चालणे, त्याच्यानंतर जेवणाचे जे वेळा असतात त्या दोन जेवणांच्या मधला जो गॅप आहे हा 4 तासाच्या वरचा कधीच नको. उदाहरणार्थ सकाळी 9 वाजता नाश्ता, दुपारी 1 ते 2 दरम्यान जेवण, सायंकाळी 4 ते 5 दरम्यान परत थोडंसं काहीतरी आणि रात्री 8 ते 9 दरम्यान जेवण, रात्री 9 नंतर जेवण नको. त्याच्यानंतर डायबिटीजच्या गोळ्या ज्या असतात त्या बरोबर वेळेत घेणं, डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घेणं, दर 3 महिन्यांनी शुगर चेक करणं, 6 महिन्यांनी रक्तातलं कोलेस्ट्रॉल चेक करणं आणि वर्षातून किमान 2 HbA1c ही तपासणी करणं, जी गेल्या 3 ते 4 महिन्यातली सरासरी रक्तशर्करा जी आपल्या रक्तात असते ही आपल्याला सांगायला मदत करते. आणि तसंच डायबिटीजचे कॉम्प्लिकेशन्समुळे ब्लड प्रेशर, हृदयरोग, मेंदू रोग या सगळ्या गोष्टींचा त्रास होऊ शकतो, त्याच्यासाठी दरवर्षी कमीत कमी ECG काढणे, स्ट्रेस टेस्ट करणे या सगळ्या गोष्टी गरजेच्या असतात. तसेच डोळे तपासणीसुद्धा हे एक नियम असला पाहिजे डायबिटीजच्या मॅनेजमेंटमध्ये. डायबिटीजची कॉम्प्लिकेशन्स म्हणजे जसं मी तुम्हाला म्हटलं की डोळ्यांमध्ये एक आपली जी एक विजन असते ती धूसर होऊ शकते. दुसरी गोष्ट म्हणजे हृदयरोग, हायपर टेन्शनचा त्रास होऊ शकतो, बऱ्याचदा सूक्ष्म रक्तवाहिन्यांमध्ये रक्ताच्या गाठी बनू शकतात, अतिरिक्त कोलेस्ट्रॉलमुळे हृदयविकाराचा झटका किंवा पॅरालिसिसचा झटका हे सुद्धा येऊ शकतात, कारण इतर नॉर्मल रुग्णांपेक्षा डायबिटीज असलेल्या रुग्णांमध्ये या सगळ्या आजारांची संभावना जवळजवळ दुपटीने वाढते. त्याच्यानंतर बऱ्याचदा स्नायू अशक्त पडणे, नसांमध्ये कमजोरी जाणवणे, तर ह्यासुद्धा प्रकारचे कॉम्प्लिकेशन्स डायबिटीजमध्ये दिसू शकतात. तर अशा रीतीने आपण जसं मी सांगितलं तर एक संक्षेपात मी फक्त एवढंच सांगेल की डायबिटीज म्हणजे आपलं पूर्ण आयुष्य गोळ्यांवर असतं अशातला भाग नाही आहे. तर आपण जर व्यवस्थित शिस्तबद्ध पद्धतीने आपलं आयुष्य जर जगलो तर डायबिटीज डेफिनेटली कंट्रोलमध्ये येण्यासारखं आहे आणि तिथे वेळोवेळी तुमची औषधं घेत चला आणि वेळोवेळी डॉक्टरांचा सल्ला घेत चला. थँक्यू.